कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अस्तानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतलं वातावरण पार ढवळून निघालं होतं. प्रभात, न्यू थिएटर्ससारख्या संस्था मावळतीकडं झुकल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीला एका चमत्कारिक पोकळीनं व्यापून टाकलं होतं. व्ही शांताराम, मास्टर विनायक यांच्यासारखे मातब्बर निर्माते थकल्यासारखे स्वस्थ तरी बसले होते किंवा मराठीकडे पाठ फिरवून हिंदी चित्रपटांकडे वळले होते. 1946-47 सुमारास मराठी चित्रपट निर्मिती एकूण संख्या 1-2 चित्रपटांवर येऊन ठेपली होती. मराठीला गरज होती तोलून धरणाऱ्या समर्थ हातांची. ते हात होते राजा परांजपे यांचे. मास्टर विनायक, बालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाची परंपरा सांगणाऱ्या आणि गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक यांच्या अभिजात अभिनय कलेचा वारसा जपणाऱ्या राजा परांजप्यांनी तब्बल 3 दशकांहून अधिक काळ संस्कार संपन्न अस्सल मराठी चित्रपटांची ध्वजा फडकत ठेवली, अक्षरशः अटके पार नेली. राजाभाऊंचा जन्म मिरजेचा. वडील बांधकाम करण्याच्या व्यवसायातले, पण राजाभाऊंना वेळ होतं ते ऑर्गन वाजवण्याचं. ऑर्गनवर मुलायमपणे फिरणारी त्यांची कलावंत बोटं ओळंबा आणि थापी धरण्यात कशी काय रमणार. हार्मोनियमवर विजेसारख्या फिरणाऱ्या राजाभाऊंच्या बोटांमध्ये आणखी एक कसब होतं आणि ते म्हणजे कॅरम खेळायचं. त्या काळातले पुण्यातले सर्वोत्तम कॅरमपटू म्हणजे राजा परांजपे. हार्मोनियम आणि कॅरम खेळण्याबरोबरच सिनेमा पाहण्याचं जबरदस्त वेड या तरुणाला होतं. इथं त्यांच्या एका छंदाला दुसऱ्या छंदानं तारलं. दत्ताचं देऊळ आहे ना, तिथून पुढं गेल्यानंतर एक थिएटर आहे उजव्या हाताला, मला वाटतं ते ग्लोब टॉकीज असेल. तर पूर्वी त्या थिएटरचं नाव होतं लक्ष्मी थिएटर आणि बाबा तिथं मॅनेजर होते. आणि त्या काळी इथे सायलेंट पिक्चर्स असल्यानंतर म्युझिक तबला पेटी घेऊन माणसं वाजवायची आणि असा तो कार्यक्रम असायचा. तर बाबा म्हणाले, एक 13-14 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मी पेटी फार छान वाजवतो, तेव्हा मला इथे तुम्ही काम करायला द्या पेटी वाजवण्याचं. ते म्हणाले, तू पैसे काय घेशील? तर त्यांनी सांगितलं, मला पैसे नको, मला सिनेमाचे पास द्या, म्हणजे मी रोज सिनेमा बघत जाईल. तो मूकपटांचा जमाना होता. आर्यन आणि ग्लोब सिनेमात मूकपट दाखवले जात. मूकपटातील प्रसंगांना उठाव यावा म्हणून पडद्यासमोर पेटी तबला बडवून पार्श्वसंगीत दिलं जात असे. नेहमी ते साजिंदे बैतागलेले असत. तिथं राजा परांजपे, लालजी गोखले हे हौशी वीर पुढे सरसावत, प्रेक्षकांना पार्श्वसंगीत आणि साऊंड इफेक्ट ऐकायला मिळत आणि यांना फुकट पिक्चर पाहायला मिळे. या साऱ्यातून त्यांना नाटकाची, नाटकातल्या संवादांची, अभिनयाची गोडी लागली आणि एक दिवस ते नाट्य मनवंतर या गाजलेल्या नाट्यसंस्थेत दाखल झाले. प्रवेश झाला खरा, पण तो नट म्हणून नव्हे तर ऑर्गन वादक म्हणून. त्या काळात जुन्या जाणत्या कलाकारांना साथ असायची ती राजाभाऊंच्या ऑर्गनची. या काळात त्यांनी काही भूमिकाही केल्या, पण त्या अगदी दुय्यम स्वरूपाच्या. वरवर पाहता ते संगीतात रमले होते खरे, पण त्यांच्यातला नट वाट पाहत होता ती उत्तम संधीची. त्यांनी सुरुवात जी केली ते एक एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून. अनेक चित्रपटात एक्स्ट्राचं काम करता करता त्यांच्या एक लक्षात आलं की आपला अभिनय हा जर त्याची उंची वाढवायची असेल तर खटपट केली पाहिजे, आपण दुसऱ्यापासून काहीतरी वेगळं करतोय असं दाखवलं पाहिजे. तर ते एक गंमत म्हणून एक फुल साईज आरसा आपल्या घरात ठेवत, फुल साईज आरसा, आणि त्याच्यासमोर बसून ते निनाळ्या अभिनेत्यांच्या नकला करत. राजाभाऊ अत्यंत उत्तम नकला करायचे. तर त्यावेळेला काय होते, रिहर्सल घेताना भालजी म्हणजे सांगायचे, दाखवायचे, ते सांगतील तसंच केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी इथे पहा सांगितलं आणि जराशी नजर इकडे गेली तर ते शॉर्टकट व्हायचा.
त्यामुळे स्वतःचं असं काही करताच यायचं नाही आणि मी नुसती नक्कल करत असे. आणि एकदा मी आणि काही मैत्रिणी ज्या माझ्या तिथे जमलेल्या होत्या म्हणजे स्टुडिओतच काम करणाऱ्या असे आम्ही बाहेर बागेत फिरत होतो आणि पाहिलं तर राजाभाऊ नकला करून दाखवत होते आणि त्याच्यात त्यांनी माझी नक्कल केली आणि मला तेव्हा बरोबर समजलं की माझं काय चुकतंय ते. राजाभाऊंचे ते मात्र माझ्यावर अतिशय उपकार आहेत. कोल्हापूरला बाबूराव पेंटर निर्मित आणि दिग्दर्शित सावकारी पाशमधील राजाभाऊंची भूमिका उत्तम झाली आणि मग त्यांना कामावर काम मिळू लागली. बालजी पेंढारकर निर्मित सूनबाई, गोरखनाथ, थोरातांची कमळा, कान्होपात्रा या चित्रपटांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. अहो कन्हरा, तुमच्याशी बोलत बसायला सवड नाही, ठाणेदार येतील इतक्यातच. सांगू बाई, माझ्या प्रेमापेक्षा माझं कान्होपात्रेवर किती प्रेम आहे. इतके दिवस मी येतो पण मला एकदा सुद्धा भेट घेऊ देत नाही. आज मी तिला भेटल्याशिवाय जाणारच नाही. वेळ की काय भोकलात तुम्ही? आज ठाणेदार काय दिला? श्यामाबाई, माझ्या प्रेमापेक्षा पैशाला पाहते मिळते ते. पुन्हा कधी तरी या श्यामाबाई. आणि येताना हिरेची काकला आणा का? श्यामाबाई, माझी सारी सावकारी आणू तुम्ही तुमच्या दारात पण मला गाण्याचं तोंड सुद्धा पाहू दिलं नाही तुम्ही. फुटते गेलेला, फुटते गेलेला. भालजींचे असिस्टंट म्हणून काम करायचं. कुठे कोणी काही एखादा नट कमी पडला तर नटाच्या जागी तो पोशाख करून उभं राहायचं. मेकअपसुद्धा त्यांनी आर्टिस्टचे करून दिलेले आहे. आणि मी एकदा भालजींना म्हटलं की इतके हा हुशार आहेत, सर्व त्यांना समजतं, कॅमेरा समजतो, ॲक्टिंग समजतं, मग तुम्ही त्यांना इतरही बारीक सारीक कामं क्षुल्लक का कर सांगता? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बाई, जेव्हा ही सगळी कामं एखाद्या डिरेक्टरला येऊ शकतात आणि त्याच्यात तो प्रभुत्व मिळवतो तेव्हाच तो उत्तम डिरेक्टर होतो. बालजींनाही राजाभाऊंमधले सुप्त दिग्दर्शन गुण जाणवले असावेत. त्यांनी आवर्जून राजाभाऊंना सहाय्यक म्हणून संधी दिली. सहाय्यक म्हणून काम करताना राजाभाऊंचं संवेदनाक्षम मन बालजींच्या कार्यपद्धतीचं सूक्ष्म निरीक्षण करत होतं. बालजी तालमी कशा घेतात, हावभाव कसे सांगतात, अभिनयातील बारकावे लगबी कसे ठरवतात हे सार मनात मुरवत होते. भालजींच्या देखरेखीखाली एक प्रतिभावंत दिग्दर्शक घडत होता. याच काळात त्यांनी मास्टर विनायकांच्या सरकारी पाहुणे, तुझाच, पुंडलिक या चित्रपटातील भूमिकांद्वारे विनायकरावांची कार्यपद्धती जवळून पाहिली. र शम जुन्नरकरांसारख्या नामवंत संकलकांकडून संकलनाचे धडे घेतले. नजम नकवी, दौलत आलबी, शाहिद लतीफ अशा हिंदीतल्या दिग्दर्शकांकडे गाण्याच्या चित्रीकरणाचे धडे घेतले. आता मशागत पूर्ण झाली होती, प्रतीक्षा होती ती योग्य संधीची. 1947 साली बलिदान या चित्रपटाद्वारे राजाभाऊंना ही संधी मिळाली. हा चित्रपट दो कलिया या नावानं हिंदीतही होणार होता. नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका नव्या दिग्दर्शकाचं नाव पडद्यावर झळकलं, राजा परांजपे. जवानी पार बार नहीं आए, जवानी पार बार नहीं आए, बार बार नहीं आए, आज बार बार नहीं आए, जवानी पार बार नहीं आए, जवानी पार बार नहीं आए. काले पीले माजू डाले, काले पीले माजू डाले, आ जाए जवानी पार बार नहीं आए. काही वर्षांनी जेव्हा आमचा जयप्रभा स्टुडिओ जळला त्याच्यानंतर काही कोल्हापूरच्याच मंडळींनी पुण्यात जाऊन चित्रपट करायचं ठरवलं. त्या चित्रपटाचे निर्माते होते वामनराव कुलकर्णी आणि विष्णुपंत चव्हाण. बलिदान या चित्रपटामुळं राजा परांजपे हे नाव दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर झळकलं खरं, पण लोकप्रिय झालं ते त्या पाठोपाठ आलेल्या मंगल पिक्चर्स निर्मित
जीवाचा सखा या चित्रपटामुळं। त्या चित्रात हंसा वाडकर आणि जयराम शिलेदार यांना हिरो हिरोईन म्हणून घेतलं होतं। हंसाबाईंनी या चित्रात काम करायला नाही म्हणून सांगितलं, कारण त्या म्हणाल्या की नवीन दिग्दर्शकाबरोबर आत्ता मला लागलीच काम करायचं नाही आहे, पहिलं माझं चित्र एवढं चाललं आहे, तेव्हा कुणीतरी दुसरा नाव असलेला दिग्दर्शक तुम्ही घ्या। तेव्हा अण्णा माडगुळकर, सुधीर फडके आणि वामनराव कुलकर्णी, विष्णुपंत जावणी ह्यांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की हंसाबाईंनाच त्यांनी बदललं। नंटू रिसीव असो लई लागलं म्हणता वय गेट आउट गेट तात्रा आहे व्हाट यू वांट प्लीज आय वांट कुली प्लीज सॉरी ही इज नो कुली आपणच बापूसाहेब का होय साहेब तू काकासाहेबांच्याकडे आलास का हो हो तर सामान उचल की टिकट प्लीज येस अरे काय करतो है धक्को लागियो आणि कोणी आलं नाही करणार न्यायला आणखीन कोण कशाला मी आहे की का खांद्यावर न्यायचंय तुम्हाला नॉनसेन्स साहेब तुम्ही पुरण आलात नाही का येस मग जरा मराठीत बोला की या चित्रपटाच्या निमित्तानं राजाभाऊंना दोन जीवलग भेटले ग धी माडगुळकर आणि सुधीर फडके। 30 आठवडेपर्यंत ते तिन्ही शो फुल असं तो चित्रपट तिथं चालला। जीवाचा सखा या चित्रपटाच्या यशानं प्रोत्साहित होऊन माणिक स्टुडिओच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं या त्रयीनं जणू पुढचं पाऊल टाकलं। पुलं, गदिमा, विवेक अभ्यंकर, हंसा वाडकर यांच्या एक से एक भूमिका आणि जाळीबंदी पिकली करवंद यासारख्या लावण्या या साऱ्याबरोबरच एका प्रतिभाशाली अभिनेत्याचा रसिकांना जणू नव्यानं परिचय झाला। तो कृष्णा महार हा तमाशाच्या थिएटरची चौकशी करत कुठल्या बाजूला असतात करता करता परळच्या एका भागात गेला। आणखीन तिथं आता म्हणा कुठं विचारावं तिथं एक हॉटेलचं दिसलं पण ज्या नाव होतं हॉटेलचं मामा चिपटूणकर यांचे स्वच्छ उपहारगृह। काय गावले आणखी खाणार का गाई नको नको मामा फुले झाल्या बस एवढे एक किसान तारे पाहताने हॉटेलवाले काय रे हे राम राम वाईच चहा मिळेल काकडे हो चहा पी हवे ते खा त्यासाठीच ना मांडून बसलो हा व्यापार मग जाय जाय कोब अरे आज बस उन्हाळा का आहे नाही भार आहे मी भार का आहे माझी हात ये हो आ? हो आधी हात ये बसेच व्हायचे काहीतरी अरे सखाराम माहिती आज काय पाहिजे बघ काय पाहिजे एक कप चहा पाहिजे मी एक कप बिडी ओढा घेऊ गावाले पेटली का मामा 50 कप चहा पाठवा थिएटरात कोणत्या थिएटरात सिनेमाच्या की तमाशाच्या तमाशाच्या रे सकाराम एक दूध कमी 50 कप चहा पाठवते तमाशाच्या थिएटरात तमाशाचं थिएटर होय कांच्या अंगाला आलं बरं ते काय समोरच्या गल्ली हा का चहा बांधून नाचणार आहेस काय तू नाचणार नाही देव हे ढोलकी वाजवीन की हा पोऱ्या त्याला घेऊन जा तुझ्या मालकाकडे
मोठा कसबी आहे हो काय गाव वाले। राजाभाऊ परांजप्यांनी चित्रपटाचं तंत्र आणि मंत्र उत्तम रीतीनं आत्मसात केलेलं होतं। झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात, काय देवाची काय देवाची सांगू मात, झाला महार झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। तरी सुद्धा तंत्राला ते मूळ मंत्रावर कधीही मात करून देत नसत, आणि याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे पेडगावचे शहाणे हे चित्र। बाजार दुनिया वेड्यांचा बाजार, दुनिया वेड्यांचा बाजार। झांजीबार एका रात्री इथून पसार, दुसऱ्या रात्री दरिया पार, दुसऱ्या रात्री दरिया पार, गेला दरिया पार खरधनी, गेला दरिया पार। हुशार भाई हुशार झांजीबार 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 पेडगावचे शहाणे हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि मराठी चित्ररसिकांची खात्री पटली की अभिनयात गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटकांची परंपरा सांगणारा आणि दिग्दर्शनात मास्टर विनायकांचा वारसा चालवणारा एक थोर कलावंत दिग्दर्शक आता ये मराठीची ये नगरी अवतरलाय। पडगाव शहाणेमध्ये सीन तो पहिलाच होता की राजाभाऊ कात्री ऑपरेशन करतायत आणि ती हातातली कात्री खाली पडते आणि त्यात त्यांची प्रेयसी दगावते, तिथपासून त्यांना ते वेळाचे झटके येतात अशी त्यातली मध्यवर्ती कल्पना होती। तर तो मॉन्टाज सीन घेण्याकरता आम्ही सांगितलं की इथे मॉन्टाज टाकायला पाहिजे नुसता। पण का कुणास ठाऊक एकाकी त्यांच्या मनात विचार आला, ऑपरेशन अयशस्वी झालं आणि ती मेली तर ज्या विचारासरशी डॉक्टरांचा हात झाला। कात्रीला लागलेलं रक्त पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली। हे घेताना आम्ही अनेक प्रयोग केले आणि हे इतके उत्तम होते की पुढे राजाभाऊंनी जेव्हा पेडगावचे शहाणेचं चाचा चौधरी हिंदी करदारमध्ये काढला तर तिथेसुद्धा त्यांनी हे शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न केला नाही, तेवढंच ते ड्यूप करून वापरलं। पेडगावचे शहाणेतल्या काका शहाण्यांनी निर्माते ए आर कारदार यांच्या चित्रपटात चाचा चौधरी हा हिंदी अवतार धारण केला। चाचा चौधरीचं दिग्दर्शनही राजाभाऊंनीच केलं होतं। चाचा चौधरीनं हिंदी आणि आंग्ल भाषिक समीक्षकांनाही स्तिमित केलं। राजा परांजपे म्हटलं की आपल्या कुणाही व्यक्तीच्या मनात आपल्याला मनात एक विशिष्ट चैतन्य निर्माण होतं, कारण राजाभाऊंच्या स्वभावामध्ये
आपल्याच मित्रांपैकी पु ल देशपांडेंच्या मध्ये जी एक गोष्ट आहे ते त्यांच्या मनामध्ये एक अशी छान एक मिश्चीफ म्हणजे खट्याळकी जी असते ती अशी अस्त्रासारखी त्यांच्या मनात असायची. काल तुला पाहिली पास मनी राहिली, काल तुला पाहिली पास मनी राहिली, तुझी माझी भावी बळत भावी बळत भावी बळत पट 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 आता राजाभाऊ शूटिंगच्या आधी काय तयारी करत होते. दुसऱ्या दिवशी शूटिंग असेल तर ते त्यातले सीन काढायचे त्यांना जे दुसऱ्या दिवशी घ्यायचे असतील ते, आणि प्रत्येक पात्राचे जे डायलॉग आहेत ना ते म्हणत असत. ते वेगवेगळे असे 5-6 पद्धतीनं म्हणून बघायचे आणि नंतर त्या स्क्रिप्टवर खुणा करत असत की हा शॉर्ट क्लोजमध्ये घ्यायचा, हा लॉंगमध्ये घ्यायचा, हा 75 घ्यायचा का 50 लेन्सनी घ्यायचा, असे त्याचे मार्किंग करून. आणि ते व्हायला किती वेळ लागला तर ते केल्याशिवाय ते झोपत नसत. राजाभाऊंना पत्ते खेळायचा खूप नाद होता हे सगळ्यांना माहीतच आहे. प्रवासात ते पत्ते खेळण्यात रंगून जात असत. एखाद्या अट्टल पत्तेबाजानं एका पाठोपाठ एक हुकमाच्या पानांची उतारी करावी तसं पेडगावचे शहाणेच्या पाठोपाठ लाखाची गोष्ट अवतरली. तिकडे पलीकडे नाही, मी नवीन पहिल्यांदाच त्यांच्या घरी आलेली असते आणि मला चहा द्यायचा असतो. आणि त्याच्यातूनच त्यांना ती राजाभाऊंना कल्पना सुटली की ते कप तो कान फुटका आहे, त्याला कान नाही, आणि असंच ते करता करता त्यांनी ते केला तो सीन. अगदी दोन डायलॉग होते त्याच्यात करे, पण राजाभाऊंनीच ते स्वतः म्हणजे करायला सुरुवात केली. आणि तो करत असताना मला इतकं हसू येत होतं की मला ते हसू आवरतच नव्हतं. कान तुटलेलं आहे. काय गोंधळ आहे त्याला, काय मला चहा करायची सवय नाही ना. माझी या प्रियेचे झोपडे ना, हा कप तुझा बशी घ्या ना. मला काय कान फुटका असला तरी चालतो. साखर कमी येतात मी आणतो. नाही हे कसं, मी साखर आणतो. मला स्ट्रॉंग चहा आवडतो फार. हा तुम्ही घ्या. नाही कान फुटका तरी वेलबुट्टी त्याला बघा. हा नाही घ्या. नाही मी बसून चहा पितो घरी सगळे पैसे. हिंदीवाल्यांच्यात वावरून गीतांच्या चित्रीकरणाची जी आकर्षक लकब राजाभाऊंनी उचलली होती त्याचं प्रत्यंतर या चित्रपटातल्या गीतांच्या चित्रीकरणात आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. वसंत खाली वनी दिनांती एकच पुषते तुझे कांती. वसंत खाली वनी दिनांती एकच पुषते तुझे कांती. गाण्याचं टेकिंगच्या वेळेस राजाभाऊंचं वैशिष्ट्य असं होतं की हे पिक्टोरियली कसं करायचं हे तुम्ही सांगा, पण मला काय पाहिजे की सांग तू माझा होशील का, याचं लिंगरिंग हे त्याच्या आठवणी आणखीन ते यायला पाहिजे.
मग त्यावेळेस आम्ही एक चित्रपट राहिला, ते खूप लॉंग डिझॉल्स होते, म्हणजे दोन दोन तीन तीन फुटाचे डिझॉल्स होते. मग ते राजा ठाकूरनी मुद्दाम करून आणले डायाबाईकडून की मला हे इतकं स्लो झालं पाहिजे की तो पुढचा शॉट चालू झाला तरी ते मागचं डिझॉल तर लिंगरिंग असा राहिला पाहिजे मागे. कारण ते सांग तू माझा होशील का या गाण्यामध्ये विशिष्ट पहिल्यांदा आम्ही शॉर्ट कसा घ्यायचा आहे. बाळ बापटांना ते सांगत होते की कुसुमाची येईल झाडाजवळ ती म्हणेल आणि हे चाललं होतं. आणि राजाभाऊ वर असं त्या झाडाजवळ दाखवत होते त्यांना की कसा घ्यायचा शॉर्ट म्हणून. मी खाली बसून ते गाणं ऐकत होते, ओळी पाठ करत होते. तर त्यांच्या तोंडात शिटी होती ना, त्याला नाडी होती. ती नाडी अशी माझ्या बरोबर या इथून येत लटकत होती अशी ती. मी म्हटलं काय होत आहे म्हणून अशी ओढली मी ते राजाहूंचा एक खालचा दात त्याची तिथून खाली आला आहे. आणि दरवेळेला राजाहू मला भेटले रे भेटले की नेहमी सांगायचे या कुसुमने माझा एक दात पाडला पहिला, या कुसुमने एक दात पाडला. ही सामाजिक उपरोधिका सर्वार्थाने यशस्वी ठरली आणि लाखाच्या गोष्टीतलं स्वप्नदृश्य आजही आजोड आहे. त्यांनी अगदी प्रत्येक सीन असं घटवून घेणे म्हणा, डायलॉग आधी शिकवणे हे करणे हे सगळं केलं. पण नंतरच्या गंगेत घोडून आलं या पिक्चरच्या वेळेस राजाभाऊंनी चक्क स्क्रिप्ट आमच्या हातात द्यायचं आहे म्हणायचं सीन वाचा बोलून दाखवा आणि तुम्हीच करायचा तो. असं ते अगदी चक्क मला आणि गोसावीला सांगायचं की तुम्ही दोघांनी तो करायचा सीन, काही कमी जास्त झालं चुकलं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करीन, पण आता तुम्हाला हे आलं पाहिजे. पहिला शॉट माझा अंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातला, आणि दारूच्या व्यसनासाठी माणूस कुठल्या पराकुटीला जातो हे त्याला दाखवायचं होतं. आणि माझी पत्नी ती आपल्या मुलाला पाजत असते आणि मी तिकडनं येतो आणि म्हणतो मला पैसे पाहिजेत, पैसे आण. ती म्हणते माझ्याकडे पैसा नाही. आणि मी मुलाला ते हस खसकवून त्या पिणाऱ्या माझ्या स्वतःच्या मुलाला मी पदराखालून ओढून घेतो आणि हसत म्हणतो की सांग पैसे देतेस की नाही. असा तो शॉट होता, एक शॉट घ्यायचा होता. म्हटलं राजाभाऊ कसं करू, म्हटलं एक लक्षात घे कंसानं देवकीच्या मुलाला जसं धरलं असेल तसं तू धर. आणि तो शॉट घेतल्यानंतर मी घेताना ओढताना त्या मुलाला ओढताना थोडंसं अर्थात नाजूक मूल होतं होते, मी जसं नाजूकपणे घेतलं आणि हातात दोन्ही हातात धरलं. राजाभाऊ चिडले माझ्यावरती, म्हटले नाही असं नको आहे रमेश मला, तो कंस पाहिजे, कंस आण तुझ्या अंगामध्ये आणि तर मला हा शॉट उपयोगी पडेल. आणि त्यांनी जे करून दाखवलं, अरे मीच काय, पण तिथं सगळे असलेल्या सगळ्या लोकांना वाटलं की आता राजाभाऊ खरोखर ह्या मुलाला आपटतात की काय.
एवढं भांडणार होतो त्यांच्याकडे. जसा कलावंत समोर दिसेल, जितकी कपॅसिटी त्या कलावंताची असेल, तितकं राजाभाऊ त्याला देत असत. या वेळेपर्यंत राजाभाऊ गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांचा एक प्रकारचा दबदबा मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला होता. गदिमा राजाभाऊ यांच्या पावलावर पाऊल टाकून ग रा कामत, राजा ठाकूर, कॅमेरामन बाळ बापट आणि बाळ चितळे या त्यावेळच्या ज्युनियर्सनी नवचित्र या संस्थेची स्थापना केली आणि लवकरच एक अनोखा हृदयस्पर्शी चित्रपट रसिकांना सादर केला, ऊन पाऊस. एकदा अचानक राजाभाऊंचा मला फोन आला की सुमतीबे, माझ्याकडे एक अत्यंत उत्तम स्क्रिप्ट आलेलं आहे अण्णांचं आहे, माडगुळकरांचं, आणि माझी इच्छा आहे की त्यात तुम्ही काम करावं. आणि मग अण्णांनी ते स्क्रिप्ट वाचून दाखवलं, सगळं स्क्रिप्ट ऐकलं आणि म्हटलं, राजाभाऊ अण्णा, तुमचं स्क्रिप्ट अप्रतिम आहे, पण मला नाही वाटत मी हे काम करू शकेन, कारण मी त्यावेळेला फक्त 30 वर्षाची होते. डोक्याला बांधा की काहीतरी, थंडी कोण पडले. अगं काय होतंय मला, सर्दी खोकला तोच व्हायला नको आहे. घोंगडीला जोडून देऊ का काहीतरी? काय जोडणार आहे? पातळाची चौघडी. एका वृद्ध जोडप्याची व्यथा या चित्रपटात मांडली गेली होती. राजू म्हटलं, तुमचं ह्या म्हाताऱ्या वयात नुसते पांढऱ्या मिशा, बाकी तुमचा चेहरा इतका तुकतुकीत आहे की त्याला काही सुद्धा करायला नको, आणि ते आम्ही विदाउट मेकअप राजाभाऊंना त्याच्यात घेतलेलं आहे. मला पंचायत पडली होती की मला हे म्हातारपणचं चालणं जमेल की नाही. तर राजाभाऊ म्हणाले, काळजी करू नका, अगदी तुम्हाला उत्तम जमेल. तर त्यांनी पहिला सीन, राजाभाऊंची हुशारी पहा, त्यांनी पहिला सीन असा घेतला की ही म्हातारी भाजी तोडायला, काहीतरी हरभऱ्याची भाजी तिच्या नवऱ्याला आवडते खूप, म्हणून जंगलात गेलेली असते आणि पायात खूप काटे बोचलेली असतात. राजाभाऊ म्हणाले, आता ते कायम तुमच्या पायात काटा बोचलेला आहे लक्षात ठेवायचं, आणि माझी ती चाल बरोबर जमून गेली. अशा तऱ्हेची निर्मिती हे त्या काळात एक धाडसच होतं आणि झालंही तसंच. आर्थिकदृष्ट्या हा चित्रपट अयशस्वी ठरला, पण राजाभाऊ आणि सुमती गुप्ते यांच्या अभिजात अभिनयानं अजरामर ठरला. हॅलो, हां हां, मी बापू मास्तर बोलतोय. सोलापूर. हॅलो, मी बाबी बोलते. कुठे आजोबांचा फोन? बाबी, कसं बोलायचं घ्यात? अहो, कोण आहे? मी आहे बापू मास्तर. कोण बोलते? मी काशी बोलते. काशी? काशी ग, तू तुमची तब्येत बरी नाही का? काशी, औषध घेताना खोकत
बर राजाभाऊंच्या गुणवत्तेने प्रभावित होऊन मद्रासचे प्रख्यात चित्रपट निर्माते ए व्ही एम चेट्टियार यांनी त्यांना मद्रासला येण्याचं निमंत्रण दिलं. राजाभाऊ सन्मानाने मद्रासला गेले आणि त्यांनी ए व्ही एम करता बाप बेटे हा चित्रपट दिग्दर्शित केला. अभिनेता रमेश देव या चित्रपटाद्वारे हिंदीत प्रवेश करतात. राजाभाऊ ऍज अ डायरेक्टर ऍज अन आर्टिस्ट हे किती मोठे आहे ते सगळ्यांना माहीत आहे, पण ऍज अ माणूस कसा आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. राजाभाऊ मद्रासला गेले. राजाभाऊंची एक दिवशी तार आली की स्टार्ट इमिजिएटली गुड रोल इन मद्रास पिक्चर बट कम बाय फर्स्ट क्लास ओनली. मला काही कळलं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की माझ्याकडे पैसे नव्हते. मी एक आयडिया केली की मी गुंडकलपर्यंत थर्ड क्लासचा प्रवास केला. गुंडकलला बाहेर जाऊन झटक्यात की नाही तिकीट काढून मी आलो आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलो. मद्रासला गाडी आली आणि मग मी राजाभाऊंना विचारलं की अर्थात मला त्या पिक्चरमध्ये काम मिळालं, बाप बेटे ह्या चित्रपटाचं नाव पहिलं मला हिंदी मद्रासमध्ये मिळालेलं काम. आणि मी म्हणालो की राजाभाऊ तुम्ही मला हे असं का लिहिलं की कम बाय फर्स्ट क्लास ओनली. अरे ते म्हटले काय आहे की इथं तू येशील ते मला खात्री आहे की थर्ड क्लास नाही येशील. आणि त्या जर प्रोडक्शन मॅनेजरनं तुला थर्ड क्लासमधनं उतरताना पाहिलं असतं तर जाण्यायेण्याचा खर्च तुला त्यांनी नेहमी थर्ड क्लासचा दिला असता. तर माझा मराठी कलावंत हा थर्ड क्लासनं आलेला मला आवडणार नाही, तो फर्स्ट क्लासनंच यायला पाहिजे. म्हणजे आपल्या शिष्याची आण अब्रू जपणारा हा की नाही गुरु होता. बाबूराव पेंढारकर, अशोक कुमार, श्यामा यासारखे नामवंत कलाकार या चित्रपटात होते. पटकथा खुद्द गदिमांची होती, तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला नाही. क्षणिक निराशा झटकून राजाभाऊ पुन्हा कामाला लागले आणि आपल्या श्रीपाद चित्र या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्राच्या या त्रिमूर्तीनं आणखी एक अजरामर चित्रपट दिला जगाच्या पाठीवर. साहित्य, संगीत आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रातील राजाभाऊंची प्रगल्भता दाखवणारा असा हा चित्रपट होता. जगाच्या पाठीवर मधला रोल हा कधी मला मिळेल हे मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. आणि एकदा भाऊबीजेच्या दिवशी माझ्या एका छोट्याशा 12x14 खोलीत चाळीतल्या एका खुर्चीवर राजाभाऊ परांजपे. तर नाही, मी आता तुझ्याकडे आलो आहे ते एवढ्यासाठी की तुला जगाच्या पाठीवरमध्ये आंधळीची भूमिका करशील का. आणि मला असं वाटलं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. आणि राजाभाऊनी मला अभिनय कसा करायचा हे अगदी पहिल्यापासून म्हणजे श्री गणेशा सुरू केला की मी आंधळी म्हणजे मी काय करायचं. तर आपण जे डोळ्यात बघतो त्याच्याऐवजी डोळ्याच्या वर बघायचं. देवळात वाढणारी सनई सुंदर असते, पाण्याची चळसळ सुंदर असते, वाऱ्याची लहर सुंदर असते, पहिल्या पावसानंतरचा वास सुंदर असतो, तुझ्या पेटीची स्वर सुंदर आहे, तुझे पोट सुंदर आहे, तुझा आहार तू सुंदर आहे. आता बाबूजींची गाणी जगाच्या पाठीवर मधली ती गाणी इतकी अप्रतिम होती. अण्णांनी लिहिलेली बाई मी विकत घेतला श्याम, मला हे सगळं असं वाटायचं की हे ह्या ह्या लोकांना मी बघते, हे लोक माझ्या सहवासात आहेत, हे माझं केवढं मोठं भाग्य आहे. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा भोगाचा
सतकमलाजी उपभोगाचा सतकमलाजी कंठी घातली माना कंठी घातली माना थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे वय माझं किती असेल 18-19 वर्षाचं वय तर नटायची सुंदर दिसायची हौस तर त्या वयात असतेच आणि मी तर मला म्हणाले केस बीस विंचून आंबाडा घातला आणि एक घाण्याडा फाटका परकर फुलका मला दिला होता तो घातला आणि आरसा मागितला मेकअप मनकडे आणि राजाभाऊ जे ओरडले अजिबात तिला कोणी आरसा दाखवायचा नाही की तिला केसाला कंगवा लावायला द्यायचा नाही आणि येऊन त्यांनी माझे केस असे म्हणजे पिंजारले त्याला तेल नाही पाणी नाही असं नुसता चेहरा सुंदर दिसण्यापेक्षा चेहऱ्यावरील अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं पाहिजे असा राजाभाऊंचा आग्रह असायचा आणि तो त्यांनी या चित्रपटातील सहज सुंदर अभिनयाने सिद्ध करून दाखवला उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार हे म्हणजे अक्षरशः लहान मुलाला चालायला शिकवतो तसं त्यांनी मला शिकवलं आणि आज जी काही मी आहे मी आजही तुम्ही माझं हे शूटिंग घ्यायला आलात ह्याचं सगळं श्रेय मी राजाबाबांना देईन कसली वेळ घंटा जेवणाची घ्या ते थाळी बांधा काय झालं थाळीत जेवू फार दिवस झाले मग एरवी आपण कशात जेवता जगाच्या पाठीवर नंतर सुवासिनी हा चित्रपट राजाभाऊ गदिमा आणि बाबूजी या त्रयीनं सादर केला मार्थन बुवा झाल्या गोष्टीला इलाज नाही अशा वेळी विवेकाचा आसरा करायचा असतो माणसानं आबाळ फाटल्यासारखा प्रसंग हा यावेळी कुणाचं सांत्वन कुणी करायचं सांप्रत तुम्ही असेच परत जा काळासारखा दुसरा धन्वंतरी नाही थोडासा विसर पडला म्हणजे येईल ती ताळ्यावर मग तुम्ही तिथे येऊन राहा तिला गाणं शिकवा या कलेत तरी ती मोठी होईल झाड जळलं म्हणून वेलीनही जळू नये हॅलो बेटा नितांत सुंदर संगीतानं नटलेला हा चित्रपट चित्रपटाच्या वेळी मला अण्णांनी जी कथा ऐकवली होती इतकं सुंदर कथा ती ऐकल्यानंतर मला असं वाटलं खरोखर मी इतकी भाग्यवान आहे की मला ह्या त्रयीबरोबर काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि ती आणखीन चांगली संधी आहे बाबूजींची गाणी शास्त्रीय संगीताचा बेस असलेली ती गाणी लिप मुवमेंट करणं म्हणजे सुद्धा एक फार मोठं कठीण काम होतं
त्यातल्या ताना, आशाबाईंनी ज्या ताना घेतल्यात त्याच्यामध्ये, का मी म्हटलं ही बाई म्हणजे ग्रेट, आणि तो आवाज मला मिळतो आहे, ती गाणी मी पडद्यावर गाणार आहे आणि मला राजाभाऊ शिकवत आहेत, ह्या ताना तुझ्या गळ्यातून येतात असं मला वाटलं पाहिजे, नाही लोकांनाही वाटलं पाहिजे. मी बसले त्याच्यासमोर, किती वेळा गाणी ऐकून त्या मी ताना पाठ केल्या अक्षरशः, आणि त्याची दाद मला मिळाली. ती सुहासिनीचं चित्र प्रीमियर होतं पुण्यात, माझ्या बाजूला चंद्रकांत गोखले म्हणजे मी माझ्या वडिलांचं काम केलं, त्यांनाही संगीताची खूप चांगली जाण आहे, त्याच्या शेजारी भीमसेन जोशी बसले होते, आणि मला सुरू झालं चित्रपट, आणि त्या गाण्यावर जेव्हा त्या ताना घ्यायला लागले तेव्हा अंधारातसुद्धा मला ऐकू आलं की भीमसेनजींनी चंद्रकांतजींना विचारलं की ही मुलगी गाणं शिकलेली आहे. राजाबांच्या पायाला हात लावला की असं वाटतं की आता आपल्याला सगळं मिळालं. त्यांनी आम्हाला चार आणे, त्यांनी जे शिकवलं एक रुपया त्यातले आम्ही चार आणे करतो केलं, तरीसुद्धा आमचं लोकांना इतकं आवडलं. आजही लोक आम्हाला भेटले की ती जगाच्या पाठीवर, ती सुवासिनी अशी आठवण देतात. हे आमचं भाग्य आहे, म्हणजे माझं भाग्य आहे की मला या त्रयीबरोबर काम करता आलं. आतापर्यंत राजाभाऊंनी दिलेले चित्रपट हे मराठी चित्रपटसृष्टीचे मानदंड ठरले होते. यावेळी त्यांच्या प्रतिभेनं अगदी वेगळं वळण घ्यायचं ठरवलं. त्यांच्या शब्दात वर्णन करायचं तर ह्या चित्रपटात रहस्य आहे पण खून नाही, गूढ आहे पण भुताटकी नाही. आजवरच्या रहस्यपटाच्या साऱ्या कल्पनांना छेद देणाऱ्या या चित्रपटाचं नाव होतं हा पाठलाग होता जन्म जन्मांतरीच्या पती पत्नीच्या प्रेमाचा. त्यात काही प्रसंग तर असे होते की तो दरोडेखोर जो असतो तो घोड्यावरून घेऊन तिला, म्हणजे जी दरोडेखोर बाई निशा जी दाखवलेली आहे तिला तो घेऊन पळून जातो असं दाखवलेलं. बसल्याबरोबर त्या घोड्याने अशी जी वरती अशी टाच मारली आणि त्याच्यामुळे मी, मला काही कल्पना नसताना तोल गेला माझा, मी खाली पडले. खाली पडले ती बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाले तर राजा भाऊंनी माझ्या तोंडावर पाणी मारण्यासाठी म्हणून त्यांनी पाणी मागवलं आणि ते स्वतः गटागटा ते पाणी प्याले. चित्रपटातील दृश्यातून अपेक्षित परिणाम साधण्याच्या बाबतीत राजाभाऊ अत्यंत आग्रही होते. आपण एक कराल का, आपल्या लाडक्या पत्नीची मूर्ती एक वार डोळ्यासमोर आणा. आपली लाडकी पत्नी आशा, तिला आपण कधी आशू, आसावरी अशा देखील हाका मारित होता. तिच्यावर आपलं फार प्रेम होत, फार फार प्रेम होत. त्याच्यात आणखीन एक असा प्रसंग होता की कोर्टामध्ये तिची साक्ष चाललेली असते आणि तो जो प्रसंग होता तो शेवटचा, अगदी ज्या वेळेला टिपेला जाऊन तो एक प्रश्न विचारतो आणि त्यावेळेला ती एकदम जी तिला ते सहन होत नाही त्यावेळेला मात्र ती भयंकर चिडते आणि त्याच्यानंतर मग ती त्याच्यातून ती रडायला लागते वगैरे. हा प्रसंग राजाभाऊंनी माझ्याकडून
किती 5-6 वेळेला मला त्याने माझ्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला अजिबात ते एक्सप्रेशन म्हणा किंवा बोलण्यातलं हे म्हणा मला ते काही जमेच ना अजिबात. नंतर मग ते जे इतके चिडले आणि ते म्हणाले आता तुला इतकं सगळ्या तऱ्हेने मी सगळं सांगितलं तरी तुझ्या डोक्यात जात नाही मठ्ठ आहेस. ते म्हणाले आता जर तू केला नाहीस तर मी तुला छडीने मी तुला मारणार आहे. त्यांना असं त्यावेळेला कुठेतरी वाटलं असते की जोपर्यंत ही मुळात खरीच चिडणार नाही तोपर्यंत ते निघणार नाही याच्यातून. म्हणून त्यावेळेला ते तो प्रसंग आणि नंतर मी रडायला लागले आणि रडायला लागले झालं त्यांनी कट केव्हा सांगितलं काय मला काहीही माहिती नाही. पाठलाग नंतर सुधीर फडक्यांसाठी राजाभाऊंनी हा माझा मार्ग ऐकला हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यातली शंकर दादाची मध्यवर्ती भूमिकाही केली. बालनट सचिनला त्यांनी या चित्रपटात सादर केलं. सचिनकडून काम काढून घेण्यासाठी त्यांनी नाना क्लुप्त्या वापरल्या. स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांबरोबरच इतर अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. बोलविता धनी मधला आचार्य, इनमिन 3.5 मधला बायकोच्या मुठीतला नवरा, बायकोचा भाऊ मधला बिलंदर मेहुणा, संत वाहते मधला वेडा इंजिनियर, प्रत्येक भूमिकेची जात वेगळी पण उत्कटता ती. असू दे राहू दे. काय हो इतक्या उतार वयाचा शिपाई कसा काय राहू दिला शाळेत. प्रामाणिक आणि फार प्रेमळ आहे विचारा. असेल पण सरकारी नियमाप्रमाणे 55 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि हा तर 70 घरात आलेला दिसतोय. आम्ही याच्या गुणाकडे पाहतो, वयाकडे लक्ष गेलं नाही आमचं. हे बघा मग त्याला काहीतरी मानधन द्या, पाहिजे तर घरी कामाला ठेवा. पण ही एक संस्था आहे आणि संस्थेला नियमाचं बंधन आवश्यक असतं असं मी मानतो. ठीक आहे, पुढील महिन्यापासून दुसरा एखादा तरुण शिपाई ठेवू. संत वाहते कृष्ण मान्य, संत वाहते कृष्ण मान्य, तीरावर या सुख दुःखांची, तीरावर या सुख दुःखांची, जाणवती जला कृष्णा. बिमलदानच्या बंदिनीमधील भूमिकेचंही राजाभाऊंनी सोनं केलं. राजाभाऊंनी प्रामुख्यानं चित्रपट क्षेत्रासाठी काम केलं तरी त्यांची सुरुवात नाट्यक्षेत्रापासून झाली हे ते कधीही विसरले नाहीत. वेळ मिळेल तेव्हा आवर्जून नाटकात कामं करत राहिले. उसना नवरा, लग्नाची बेडी,
तुझे आहे तुझपाशी, वेगळं व्हायचंय मला, दिला घरी तू सुखी राहा, अशी अनेक। शूटिंगच्या वेळेला म्हणजे कसं असायचं की त्यावेळेला त्यांचा जेव्हा बिझी पिरियड होता तेव्हा कधीकधी नाटकाचं दौरा पण असायचा, शूटिंग पण असायचं, तर अगदी उशिरा जरी ते नाटकाहून आले, समजा अगदी 1:30-2 रात्रीचे वाजले, तरी ते पटकन जेवण करून झोपायच्या आधी मात्र ते दत्तभक्त होते आणि दत्ताचं ध्यान पूर्ण त्यांना मनाप्रमाणे लागल्याशिवाय ते कधी झोपत नसत। म्हणजे कितीही बिझी शेड्यूल असला तरी ती त्यांना काय एक प्रकारची भावसमाधी म्हणू की संपूर्ण सरेंडर ते झाल्याशिवाय ते झोपायचेच नाहीत। निराशेचे प्रसंग आमच्याकडे तसे एकदा दोनदा आलेले, म्हणजे माझ्या पाची बहीण गेली, नंतर माझी आजी पणजी गेल्या, आणि तेव्हा वडील म्हणजे कोणीच नव्हते, नंतर डायरेक्टर झाले आणि त्याच्यात वडिलांना पिक्चर नसायची, हे नसे, तेव्हा आई शाळेमध्ये नोकरी करायची माझी, आणि नंतर डायरेक्टर झाल्यावर वडिलांनी ती शाळेतली नोकरी सोडायलावली की आता मी डायरेक्टर झाले, आता तू ती कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये हिंदी टीचर होती, आणि तो त्यांना हे होता की माझ्या बायकोनी मला पुष्कळ पाठिंबा दिलेला आहे आणि नेहमी ते पिक्चरची गोष्ट वगैरे प्रथम आईला ऐकवायचे, आणि आईच्या हातामध्ये लक्ष्मीचा हात होता, म्हणजे पिक्चरला आता लाखाची गोष्ट वगैरे भानुवीला असला पहिल्यांदा तिकीट काढायला सकाळी 10 आईला ते घेऊन जायचे आणि पहिलं तिकीट आईने पैसे देऊन काढायचं आणि ते पिक्चर असे जोरात चालायचे की आईच्या हातात लक्ष्मी होती आमची, म्हणजे लक्ष्मीचा हात होता, त्यामुळे ते तिला तसे मानायचे। ते उत्तम दिग्दर्शक नट त्या सगळ्यांना माहिती ते काही चांगले होतेच, पण एक उत्तम सासरा म्हणून ते अतिशय प्रेमळ सासरे असं मी त्यांचं वर्णन करेल, आणि दिलदार माणूस, म्हणजे थोडक्यात राजा माणूस होता। प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांच्यावर बक्षिसांचा जणू वर्षाव झाला। त्यांच्या 6 चित्रपटांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान लाभला, तर 2 चित्रपट राष्ट्रपती पदक विजेते ठरले। शिवाय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणूनही राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। खुद्द श्री शंकराचार्यांनी चित्रपट सम्राट असा किताब देऊन त्यांचा सन्मान केला। आणि नंतर राजाभाऊ तसे मला वाटतं एकटे पडले, चित्रपट वगैरे कमी झाल्यानंतर, आणि एकटेपणाचा त्यांना शेवटी खूप त्रास झाला। राजाभाऊंना जाऊन आज उणीपुरी 25 वर्ष होत आली। 1948 मध्ये मराठी चित्रपटसृष्टी दारुण अवस्थेत होती तेव्हा राजाभाऊ पुढे झाले आणि त्यांनी ती आपल्या हातांवर तोलून धरली। आज राजाभाऊंनंतर 25 वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा दारुण अवस्थेत सापडली आहे। तिला तारायला पुन्हा एकदा हवे आहेत दिग्दर्शक अभिनेता राजा परांजपे।